हेलो फ्रेंड्स, वेलकम टू रूट केयर राजू चैनल। फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट स्टैंडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश यूनिट 3 पेज नंबर 41 एंड आवर टुडेज टॉपिक इज आलुनिष्का स्टोरीज वर्कशॉप और एक्टिविटीज। अपन यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये आलुनिष्का ही स्टोरी अभ्यासलेली आहे। आज अपन पुढील पानावर म्हणजेच पेज नंबर 41 वरील ऍक्टिव्हिटीज अभ्यासणार आहोत। सो क्वेश्चन नंबर 2, नाउ रीड द स्टोरी अलाउड विथ मी। आता माझ्या बरोबर ही गोष्ट मोठ्याने वाचा। फ्रेंड्स, वी रेड दिस स्टोरी इन प्रीवियस व्हिडिओ विथ पिक्चर्स विथ ॲनिमेशन्स। तर तुम्हाला हा प्रश्न तो व्हिडिओ पाहिल्याबरोबर लक्षात येईल। कम टू नेक्स्ट क्वेश्चन। नाउ क्वेश्चन नंबर 3, आलुनिष्का स्टोरी इज गिवन बिलो इन शॉर्ट, रीड इट अँड फिल इन द ब्लँक्स। खाली आलुनिष्काची गोष्ट थोडक्यात दिलेली आहे, ती वाचा आणि गाळलेल्या जागा भरा। आपल्याला या ठिकाणी हे जे डब्बे दिसत आहेत यामध्ये बाणासहित दाखवलेले डब्बे आणि त्यातील रिकाम्या जागा आपण भरणार आहोत। वन बाय वन वी विल रीड दीज सेंटेन्सेस। सो लेट स्टार्ट। इन द फर्स्ट बॉक्स आलुनिष्का'ज पॅरेंट्स टेल्स हर टू लुक आफ्टर हर बेबी ब्रदर। हे कलरमध्ये दाखवलेले शब्द जे आहेत ते आपण ब्लँक भरलेले आहेत। आलुनिष्काच्या पालकांनी तिला तिच्या छोट्या भावाची काळजी घ्यायला सांगितले। आता ॲरो दाखवलेला आहे त्या दिशेने आपण दुसऱ्या बॉक्सकडे येणार। लुक ॲट हिअर सेकंड बॉक्स, आलुनिष्का गोज आउट टू प्ले विथ हर फ्रेंड्स। आलुनिष्का तिच्या मित्रांबरोबर खेळायला बाहेर निघून गेली। आता बाणाच्या दिशेने थर्ड बॉक्स, द गीज फ्लाय अवे विथ अ बेबी ब्रदर। गीज म्हणजे हंसासारखे लांब मान असलेले पक्षी तिच्या छोट्या भावाला घेऊन उडून गेले। आता पहा, ॲरो इकडच्या बाजूला खाली आलेला आहे, हा बॉक्स आपण बघणार। आलुनिष्का रन्स आफ्टर देम। आलुनिष्का त्यांच्या पाठीमागे पळाली म्हणजे त्या पक्ष्यांच्या पाठीमागे। आता या बाजूला येऊ, आलुनिष्का मीट्स द ओव्हन। आलुनिष्काची भेट चुलीबरोबर म्हणजेच भट्टीबरोबर झाली। इन द नेक्स्ट बॉक्स, आलुनिष्का मीट्स द ॲपल ट्री। आलुनिष्काची भेट सफरचंदाच्या झाडाबरोबर झाली। त्या खालच्या बॉक्समध्ये पहा, आलुनिष्का मीट्स द मिल्क रिव्हर। आलुनिष्काची भेट दुधाच्या नदीबरोबर झाली। आलुनिष्का फाइंड्स हर बेबी ब्रदर इन बाबा यागाज हट। आलुनिष्काने तिच्या छोट्या भावाला बाबा यागाच्या झोपडीमध्ये शोधले। नेक्स्ट बॉक्स, आलुनिष्का रन्स ऑफ विथ अ बेबी ब्रदर। आलुनिष्का तिच्या छोट्या भावाला घेऊन तिथून पळाली। अँड इन द लास्ट बॉक्स, आलुनिष्का कम्स होम। आलुनिष्का घरी आली। तर हा तिचा साहसी प्रवास आपल्याला अशा प्रकारे रिकाम्या जागा भरून हा प्रश्न आपण पूर्ण केला। नाउ क्वेश्चन नंबर 4, मेक युअर ओन फनी नेम्स लाईक बाबा यागा, डू दे साऊंड लाईक इंग्लिश नेम्स। तुमच्या मनाने गमतीदार अशी नावे तयार करा। म्हणजे इथं जे बाबा यागा नाव या कथेत आलेलं आहे यासारखी गमतीदार नावे आपण आपल्या मनाने तयार करायची आहेत। ती इंग्रजी नावांसारखी वाटतात का असा प्रश्न आहे। चला आपण काही गमतीदार नावे पाहू। पहा, या ठिकाणी आपण काही फनी नेम्स बाबा यागासारखी घेतलेली आहेत। बाबा चमत्कार, बाबा शिकारी, बाबा तपस्वी, बाबा अंतर्यामी, बाबा इलाही, बाबा निराले, अशी ही काही आपण फनी नेम्स मजेदार अशी नावे या बाबा यागासारखी मिळती जुळती घेतलेली आहेत आणि ही नावे काही इंग्रजी नावांसारखी वाटत नाहीत। नाव क्वेश्चन नंबर 5, फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 टेकिंग टर्न्स रिटेल दिस स्टोरी ॲज आलुनिष्का वुड टेल इट। लेट द नेक्स्ट पर्सन कंटिन्यू विथ द स्टोरी आफ्टर अबाउट 5 to 8 लाईन्स। 5-5 जणांचे गट करा, गटात आळीपाळीने ही गोष्ट आलुनिष्काच्या शब्दात सांगा। सुमारे 5 to 8 ओळीनंतर थांबून पुढील मुलाला त्यानंतरची गोष्ट सांगू द्या। म्हणजे ही एक ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे। पहा, लक्षात आलं असेल आपल्याला आलुनिष्काच्या शब्दात स्टोरी सांगायची आहे आणि 5 to 8 ओळी ही गोष्ट एकच विद्यार्थी सांगणार आणि नंतर पुढच्या विद्यार्थ्याला संधी दिली जाईल। गोष्टीची सुरुवात आपल्याला करून दिलेली आहे। आय एम आलुनिष्का, मी आलुनिष्का आहे। आय लिव विथ माय फादर मदर अँड बेबी ब्रदर। मी माझे वडील, माझी आई आणि छोटा भाऊ यांच्याबरोबर राहते।
वन डे माय मदर सेड टू मी, एक दिवस माझी आई मला म्हणाली, आता पुढे डॅश डॅश. आपण ती स्टोरी पुढे कंटिन्यू करणार. सो लुक ॲट हेअर, वन डे माय मदर सेड टू मी, एक दिवस माझी आई मला म्हणाली, शी इज गोईंग आउट फॉर वर्क विथ माय फादर अँड आय हॅव टू टेक केअर ऑफ माय बेबी ब्रदर. ती माझ्या वडिलांबरोबर कामाकरिता बाहेर जाणार आहे आणि मला माझ्या छोट्या भावाची काळजी घ्यायची आहे. सून आय फगॉट व्हॉट माय मदर टोल्ड, लवकरच माझी आई मला काय म्हणाली ते मी विसरले. आय सीटेड हिम ऑन द ग्रास, मी त्याला गवतावर बसवले अँड रॅन टू प्ले विथ माय फ्रेंड्स, आणि माझ्या मित्रांबरोबर खेळायला पळाले. सडनली वन ऑफ अस पॉइंटेड टू द फ्लॉक ऑफ गीज, अचानक आमच्यापैकी एकाने आम्हाला गीज पक्ष्यांच्या थव्याकडे बोट दाखवले. दे पिक्ड अप माय बेबी ब्रदर, त्यांनी माझ्या छोट्या भावाला उचलले होते. आय क्राईड टू स्टॉप देम बट देअर वॉज नो यूज, मी त्यांना थांबवण्यासाठी ओरडले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आय डिसाइडेड टू ब्रिंग बॅक माय बेबी ब्रदर, माझ्या छोट्या भावाला परत आणण्याचे मी ठरवले. आय रॅन अँड रॅन टिल आय केम टू अन ओव्हन, एका चुलीजवळ येईपर्यंत मी पळत राहिले. इट शोन मी द फर्दर वे, तिने मला पुढचा मार्ग दाखवला. देन आय मेट विथ अन ॲपल ट्री अँड द मिल्क रिव्हर ऑन द वे, मार्गामध्ये त्यानंतर मी एका सफरचंदाच्या झाडाला आणि दुधाच्या नदीला भेटले. दे हेल्प मी, त्यांनी माझी मदत केली. आय रॅन ओव्हर द फील्ड्स अँड थ्रू द वुड्स, मी शेतामधून पळाले, मी जंगलातून धावले. ॲट द एज ऑफ अ वूड आय सॉ अ हट ऑन हेन्स फीट, एका जंगलाच्या टोकाला मला कोंबडीच्या पायांवर असलेली झोपडी दिसली. इनसाइड द हट सॅट बाबा यागा द क्रुएल विच, त्या झोपडीच्या आत बाबा यागा नावाची चटकीन जी अतिशय क्रूर होती ती बसली होती. आय सॉ इवानुष्का स्लिपिंग इन अ कॉर्नर, मी इवानुष्का म्हणजे माझा छोटा भाऊ त्याला एका कोपऱ्यात झोपलेलं पाहिलं. आय वॉज फ्रायटन, मी घाबरले होते. बाबा यागा आस्क मी सम क्वेश्चन्स वेन आय एंटर्ड इन द हट, जेव्हा मी झोपडीत गेले तेव्हा बाबा यागाने मला काही प्रश्न विचारले. शी वॉन्टेड टू कॅच बोथ ऑफ अस चिल्ड्रन, तिला आमच्या दोघांनाही पकडायचे होते. बट आय पिक्ड अप इवानुष्का अँड जम्प्ड आउट ऑफ द हट, पण मी इवानुष्काला उचलले आणि झोपडीच्या बाहेर उडी टाकली. आय बिगॅन टू रन बॅक होम अगेन, मी घराकडे जाण्यासाठी पळायला सुरुवात केली. द विच कॉल्ड अप द गीज, त्या चिटकिनीने तिचे ते पक्षी बोलावले. द गीज रॅन आफ्टर अस, ते गीज पक्षी आमच्या मागे आले. होल्डिंग इवानुष्का आय रॅन टिल आय केम टू द मिल्क रिव्हर, इवानुष्काला घेऊन मी दुधाच्या नदी येईपर्यंत पळतच राहिले. इट हिड अस, तिने आम्हाला लपवले. द गीज कुडंट फाइंड अस अँड टर्न बॅक, ते गीज पक्षी आम्हाला शोधू शकले नाहीत आणि परत निघाले. आय बिगॅन टू रन बट द गीज सॉ अस, मी पळण्यासाठी पुन्हा सुरुवात केली पण त्या पक्ष्यांनी आम्हाला पाहिले. ऑन द वे द ॲपल ट्री अँड द ओवन हेल्प अस टू हाईड, मार्गावर आम्हाला सफरचंदाच्या झाडाने आणि चुलीने लपण्यासाठी मदत केली. बाय अँड बाय आय रीच टू द होम, असे करता करता मी घरी पोहोचले. इट वॉज अँड ॲडव्हेंचरस रन विथ माय बेबी ब्रदर, ही एक साहसी धावपळ माझ्या छोट्या भावाबरोबर मी केली. आय ब्रॉट हिम सेफ, मी त्याला सुरक्षित परत आणले. अँड बिफोर लॉंग फादर अँड मदर केम होम टू, आणि बऱ्याच वेळेपूर्वी वडील आणि आईसुद्धा घरी आले. अशा प्रकारे या स्टोरीचं तुम्हाला कथन मी सांगितलं. यातल्या पाच पाच आठ आठ ओळी एकाएकाने वाटून घेऊन ही ग्रुप ॲक्टिव्हिटी करायची आहे. कदाचित त्यामुळे व्हिडिओ वाढू शकेल, पण ही ॲक्टिव्हिटीसुद्धा फार गरजेची होती. नाव कम टू क्वेश्चन नंबर 6, रीड अलाउड अँड कॉपी, मोठ्याने वाचा आणि पाहून लिहा. लुक ॲट हेअर, सम फ्रेजेस आर गिवन हेअर विथ पिक्चर्स, चित्रासहित आपल्याला काही शब्दसमूह दिलेले आहेत. पहा, अ लोफ ऑफ ब्रेड, ब्रेड म्हणजे पाव किंवा भाकरी, त्याचा एक मोठा तुकडा. लोफ, लोफ म्हणजे मोठा तुकडा. अ स्लाइस ऑफ ब्रेड म्हणजे ब्रेडचा पातळ छोटा तुकडा. बघा, दोन्हीमधला फरक लक्षात घ्या. लोफ म्हणजे मोठा तुकडा आणि स्लाइस म्हणजे पातळ छोटा तुकडा. अ ग्लास ऑफ मिल्क, एक पेलावर दूध.
अ ड्रॉप ऑफ वॉटर, एक पाण्याचा थेंब. अ लंप ऑफ बटर, बटर म्हणजे लोणी. लंप लंप म्हणजे ढेकूळ, म्हणजेच लोण्याचा एक ढेकूळ. अ पीस ऑफ पेपर, पेपरचा एक तुकडा. इंग्रजी वाचन लेखनामध्ये हे फ्रेजेस उपयोगी आपल्याला पडतात. नाउ क्वेश्चन नंबर 7, लिसन केअरफुली अँड राईट इच वर्ड इन द प्रॉपर कॉलम. लक्षपूर्वक ऐका आणि प्रत्येक शब्द योग्यता रकान्यात लिहा. पाहिता आपल्याला बरेच शब्द दिलेले आहेत आणि खाली आपल्याला रकाने वन अँड मेनी. पाहूनच लक्षात आलं असेल हे एक वचन आणि अनेक वचन या संदर्भातील खेळ आहे. तर इथं एक वस्तू किंवा व्यक्ती असेल तर वनमध्ये आपण घेणार, अनेक असतील तर मेनीमध्ये घेणार. पहा आपले शब्द. गर्ल, एक मुलगी आहे, वनमध्ये येईल. डे म्हणजे एक दिवस, वनमध्ये येईल. फ्रेंड्स, अनेक मित्र, मेनीमध्ये येईल. बेबी म्हणजे एक बाळ, वनमध्ये येईल. चिल्ड्रन, अनेक बालके, मेनीमध्ये येईल. बर्ड्स, अनेक पक्षी, मेनी. ओव्हन म्हणजे एक चूल, वनमध्ये येईल. स्लाइस, एक तुकडा, वनमध्ये येईल. केक्स, अनेक वचने आहे तर केक्स हा मेनीमध्ये येईल. ट्री, ट्री म्हणजे एक झाड, पा एक वचनीमध्ये येईल. ॲपल्स, अनेक सफरचंद, मेनीमध्ये येईल. फादर म्हणजे वडील, वनमध्ये येईल. फिट, फिट म्हणजे अनेक पाय, तर मेनीमध्ये येईल. गीज, गीज म्हणजे हंसासारखे अनेक पक्षी, त्याचं मूळ एक वचनी नाम गुज आहे, तर त्याचं हे अनेक वचन आहे गीज. हट, हट म्हणजे झोपडी, एक वचनीमध्ये येईल. होम म्हणजे घर, वनमध्ये येईल. मदर, आई, वनमध्ये येईल. मेन, मेन म्हणजे माणसे, अनेक माणसे, मेनीमध्ये येईल. नाउ लास्ट क्वेश्चन गिवन हिअर, क्वेश्चन नंबर 8. लिसन केअरफुली अँड राईट द वर्ड्स इन द प्रॉपर कॉलम. लक्षपूर्वक ऐका आणि शब्द योग्य त्या रकान्यामध्ये लिहा. पहा या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला बरेच शब्द दिलेले आहेत. इथं 3 कॉलम दिसतात आपल्याला. पहिल्या कॉलममध्ये ॲक्शन, ॲक्शन म्हणजे कृती क्रिया किंवा क्रिया. दुसऱ्या कॉलममध्ये पहा थिंग म्हणजे वस्तू, ॲनिमल प्राणी, पर्सन व्यक्ती, प्लेस ठिकाण, ही नावे या कॉलममध्ये येणार. आणि शेवटी डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन, वर्णनात्मक शब्द जर आले असतील तर ते या कॉलममध्ये येणार. चला एक एक शब्द पाहू. पहा किंग व्यक्ती आहे, मधल्या कॉलममध्ये आहे. क्वीन व्यक्ती आहे, मधला कॉलम. जम्प म्हणजे क्रिया आहे, पहा ॲक्शनमध्ये. कॅट ॲनिमल आहे. त्यानंतर रीड ही सुद्धा क्रिया आहे, वाचन करणे. वॉक म्हणजे चालणे, ॲक्शन आहे. फास्ट, फास्ट म्हणजे वेगात, हे वर्णन आहे म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये येईल. पहा रेड, रेड म्हणजे लाल, हे देखील वर्णन आहे. बिग, बिग म्हणजे मोठा, हे पण वर्णन आहे. मँगो हे एक फळ आहे, म्हणजे नाव आहे, या ठिकाणी आपण त्याला घेणार मधल्या कॉलममध्ये. फिश हे देखील प्राण्याचं नाव आहे. स्मेल म्हणजे वास घेणे, ॲक्शनमध्ये येईल. स्वीट, स्वीट म्हणजे गोड, डिस्क्रिप्शन आहे. स्कूल, स्कूल म्हणजे शाळा, या ठिकाणी मधल्या कॉलममध्ये येईल. सॉफ्ट, सॉफ्ट म्हणजे मऊ, नरम, वर्णन आहे, डिस्क्रिप्शनमध्ये येईल. कप वस्तू आहे, मधल्या कॉलममध्ये. हाऊस ठिकाण आहे, मधल्या कॉलममध्ये घेऊ. गो म्हणजे जाणे, पाकृती आहे. कॉल, कॉल म्हणजे बोलावणे, कृती आहे. प्ले खेळणे, कृती आहे. शॉप, शॉप म्हणजे ठिकाणे, दुकान ज्याला म्हणतो आपण, ते मधल्या कॉलममध्ये येईल. ऑफिस म्हणजे कार्यालय, मधल्या कॉलममध्ये येईल. नाईस म्हणजे चांगला, वर्णन आहे, या ठिकाणी येईल. स्लोली हळूहळू, वर्णन आहे. पीनट, पीनट म्हणजे शेंगदाणा, तर तो वस्तू आहे, आपण या ठिकाणी घेऊ. डॉक्टर, डॉक्टर देखील व्यक्ती आहे, या ठिकाणी घेतला आपण. होम, होम म्हणजे घर, मधल्या कॉलममध्ये आहे. बेबी, बेबी म्हणजे बाळ, तर ते सुद्धा मधल्याच कॉलममध्ये येईल. स्माईल, स्माईल म्हणजे स्मितहास्य करणे, कृती आहे. क्राय, क्राय म्हणजे रडणे, कृती आहे. तर असे हे 3 कॉलम आपण प्रत्येक शब्द त्याची विभागणी करून कॉलममध्ये घेतलेले आहेत. व्यवस्थित तुम्ही पाहून घ्या. सो फ्रेंड्स, वी हॅव कम्प्लिटेड ऑल द ॲक्टिव्हिटीज गिवन ऑन पेज नंबर 41 and 42. तुम्हाला या सर्व ॲक्टिव्हिटीज नक्कीच समजलेल्या असतील. संपूर्ण डीपमध्ये ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत. व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. रुटकेअर राजू चॅनलवरील सर्व अभ्यासपूर्ण व्हिडिओ पहा. चला पुन्हा एकदा भेटूया नवीन शैक्षणिक व्हिडिओसह. तोपर्यंत सी यू, गुड बाय.